बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार, मी मयूर कांबळे. आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचे बातमीपत्र. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार वसंतरावजी चव्हाण यांचा वाढदिवस साजरा न करता त्यांनी वैयक्तिक पगारातून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे वाटप केले. त्याचबरोबर गरजूंना देखील वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार बळवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तनाचा व काल्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कीर्तनकार हबपश्री समाधान महाराज बीडकर यांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत करण्यात आली आहे. आढावा घेतला आहे आमचे नायगावचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी. पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त. बरोबर सर, कामठेवर सर. त्याच्यानंतर माजी आमदार हनुमंतराव पाटील पेटबोगरकर यांना वर येण्याची विनंती करत आहोत. तहसीलदार मॅडम यांना विनंती करतो समोर यावं. प्रशासक उपयुक्त नायब तहसीलदार आहेतच. तहसीलदार मॅडम, जग राहील उपाशी असा संदेश देऊन या ठिकाणी या ठिकाणी शिवराज पाटील, संभाजी पाटील, भिलवंडे आणि काँग्रेस कमिटी थोडं 2 मिनिटं बाजूला सर का. या ठिकाणी मी महाराष्ट्रात रोज कार्यक्रम करतो रोज, आणि मला एक पक्की सवय माहित आहे मोठी मोठी. कैलासवासी बळवंतरावजी चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ दरवर्षी अखंड हरिनाम म्हणणारा हा सप्ताह 11 वर्ष पूर्ण झाले, आणि आज माझा वाढदिवस ह्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या निमित्त अनेक लोकांनी मला शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित झाले, आणि त्यातल्या त्यात मी हा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने कुठला हार कुठले बॅनरबाजी न घेता सर्वसामान्य आर्थिक पिछाडलेल्या आपद्ग्रस्तांना जे आत्महत्याग्रस्त आहेत माझ्या मतदारसंघातील 75 लोकांना मी या ठिकाणी एक साधेपणाने समाजाची जाणीव म्हणून म्हणून त्यांना कुठेतरी आधार मिळाला पाहिजे या उद्देशानं प्रत्येकाला 5,000 माझ्या वैयक्तिक मानधनातून या ठिकाणी मी एवढी फिक्स करून देण्याचा प्रयत्न केला. तसेच अपंगांना आधार यासाठी जवळपास 100 लोकांना या ठिकाणी अपंगासाठी लागणारं साहित्य, सायकल असेल, आणखी त्यांना जे काही लागणारं साहित्य असेल या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने मी हा उपक्रम अगदी साधेपणाने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी परिषद तसेच अनेक अपघात आणि अनेक कुटुंब म्हणून हा साध्या पद्धतीने निर्णय घेतला की साधेपणाला वाढवून साजरा करण्यासाठी, आणि त्यामध्ये जे आत्महत्याग्रस्त आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी माझ्या मेळाव्यासाठी 2-3 हजार सुशिक बेकार आहेत आणि उपस्थित राहणार आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी हा मेळावा. त्याचबरोबर सामान्य जनतेसाठी ECG ब्लड शुगर व BP तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले. प्रतिनिधी अली चाऊस, महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, नायगाव बाजार.